टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर, हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन। निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन सुरू करावी अशा विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धीत 20 डिसेंबर पासून मौन सुरू केले आहे। एक महिना झाला तरी केंद्र आणि राज्य सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे। हजारे यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील हे 11वे मौन असून 1990 त्यांचे मौन आंदोलन 44 दिवस चालले होते। हजारे यांनी केलेल्या बहुतांश मागण्या केंद्र सरकारशी संबंधित आहेत। यासंबंधी हजारे यांनी केंद्र सरकारला पत्रेही पाठवली आहेत, मात्र त्यापैकी एकाही पत्राला उत्तर आलेले नाही। निर्भया प्रकरणातील आरोपींना प्रत्यक्ष फाशी ही एक प्रमुख मागणी आहे, त्याचा संबंध कोर्टाच्या प्रक्रियेशी आहे। सुरुवातीला यासाठी 22 तारीख निश्चित करण्यात आली होती, मात्र कायद्यातील तरतुदींचा आधार घेत आरोपींनी अपील केल्याने ती आता 1 फेब्रुवारीपर्यंत पुढे गेली आहे। प्रत्यक्ष फाशी झाल्याशिवाय माघार नाही अशी हजारे यांची घोषणा असल्याने त्यांचे आंदोलनही सुरूच राहिले। या प्रक्रियेत सुधारणा करून दोष दूर करावेत अशीही त्यांची मागणी आहे। हजारे यांनी प्रामुख्याने उपोषण आणि मौन आंदोलन केली आहेत, आतापर्यंत त्यांची 19 उपोषणं गाजली। त्याचप्रमाणे त्यांनी 11 वेळा मौन आंदोलन केले, त्यामध्ये 1990 वनीकरणाच्या कामातील भ्रष्टाचार विरोधात त्यांनी केलेले मौन तब्बल 44 दिवस चालले होते। मौन आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार केंद्र सरकारला परत केला होता, त्यानंतर प्रकरणांची चौकशी होऊन अधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती। हे आतापर्यंत त्यांचे दीर्घ मौन आंदोलन ठरले आहे। ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर Live24 अहमदनगर। ब्रेकिंग बातम्यांसाठी अहमदनगर Live24 हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।